हे गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी तुम्हाला परफेक्ट मील कॉम्बो डिनर रेसिपी सांगणार आहे. यात आपण पनीर कढाई आणि आलू मटरचा पुलाव बनवणार आहोत. हे या रेसिपीज झटपट होतील, सो चला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले मी कढईत थोडंसं तेल घेऊन कांदा परतायला घेतला आहे. कांदा आपण थोडासा परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये लागलीच आपल्याला काजू टाकायचे आहे. काजू टाकून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात टमाटे टाकायचं आहे. टमाटा, काजू आणि कांद्याला आपल्याला ॲटलिस्ट थोडे शिजवून घ्यायचे आहे. एक 2 ते 3 मिनटं आपण हे चांगलं शिजवून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता की आता मी हे थोडंसं परतवून घेते आहे. तर बघा, आता हे थोडं व्यवस्थित शिजलेलं आहे. आता याला आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे. आता मी पुन्हा कढईत थोडं तेल घेतलं आहे आणि त्याच्यात मी मोठे मोठे काप केलेले शिमला मिर्च आणि कांदे घातलेले आहेत. हे मी व्यवस्थित परतून घेणार आहे. तुम्ही याच्यात पनीर पण परतू शकता, पण मी काही असं केलेलं नाही. आता आपले शिमला मिरच आणि कांदा परतून झाला आहे, तर मी आता तेल घेतलं आहे पुन्हा आणि त्याच्यात आपलं जिरा आणि राई टाकलेलं आहे. आपली मोहरी आणि जिरा तडकलं की आपण त्याच्यात तिखट आणि हळद टाकूया. याने काय होतं की आपल्याला ग्रेव्हीला कलर खूप छान येतो. आता मी जो वाटलेला मसाला आहे तो याच्यात टाकलेला आहे आणि आता मी याला चांगलं व्यवस्थित परतून घेणार आहे. आता याच्यात मी थोडी जिरेपूड टाकलेली आहे आणि धणेपूड देखील टाकलेली आहे. धणेपूड आणि जिरेपूड टाकल्यावर आपण याला व्यवस्थित एकदा कालवून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण लसूण आणि आल्याची पेस्ट टाकूया. आता आपण याला व्यवस्थित थोडं परतवून घेऊया. आजूबाजूला लागलेला मसाला देखील मी काढून घेते आहे. आता याच्यामध्ये आपण 2 चमचे छोट्या चमच्याने दही टाकूया आणि दही टाकल्यानंतर आपल्याला कंटिन्यू स्टर करत राहायचं आहे, जेणेकरून दही फाटणार नाही. तर आपण दही टाकल्यानंतर याला चांगलं 1 ते 2 मिनटं स्टर करत राहू, जोपर्यंत तेल आजूबाजूला मसाल्याला सुटणार नाही तोपर्यंत. त्यानंतर आपण त्याच्यात कढई मसाला टाकलेला आहे. पनीर कढई मसाला रेडीमेड भेटतो बाजारात, तुम्ही तो टाकू शकता किंवा तुम्ही घरचा बनवलेला देखील टाकू शकता. आता याच्यामध्ये मी आपण फ्राय केलेले कॅप्सिकम आणि ओनियन्स टाकलेले आहेत आणि त्याच्यासोबतच पनीर देखील टाकलेलं आहे. याला आपण चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्याच्यात तुम्हाला हवं तेवढं गरजेनुसार तुम्ही पाणी टाकू शकता. तसं पनीर कढई या रेसिपीत जास्त पाणी नसतं, पण तरी तुम्ही आपल्या मनाने आपली ग्रेव्ही बनवू शकता. आता मी हे व्यवस्थित स्टर करून घेते आहे आणि आता याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत. आता मीठ टाकलं आहे मी याच्यात आणि आता आपण झाकण ठेवून याला 1 ते 2 मिनटं व्यवस्थित उकळी येऊ देणार आहोत. थोड्या वेळ आपण याला अजून झाकण ठेवून थिक बनवून घेणार आहोत. तर पहा, आपलं पनीर कढई किती छान व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता आपण एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ. खायला अतिशय चमचमीत लागतं आहे, एकदम रेस्टॉरंट स्टाईल झालेलं आहे. तर आता आपण पुलावकडे वळूया. पुलाव करण्यासाठी सर्वप्रथम मी एका कुकरमध्ये थोडे तेल घेतले आहे. त्याच्यामध्ये मी जिरं टाकलेलं आहे. जिरं तडतडलं की त्याच्यात मी थोडी मिरची टाकलेली आहे आणि मिरची झाल्यानंतर त्याच्यात कांदा टाकलेला आहे. कांदा आपण छान परतून घ्यायचा आहे इथे. कांदा थोडा परतून झाला की त्याच्यामध्ये आपण आपल्या व्हेजिटेबल्स टाकणार आहोत. जसे मी सगळ्यात पहिले इथे आलं लसूण पेस्ट टाकली आहे. 1 ते 2 मिनटं परतल्यानंतर मी त्याच्यामध्ये फ्रोझन मटर होते माझ्याजवळ, ते टाकले आहे. तुम्ही साधे मटर देखील टाकू शकता. त्याच्यानंतर त्याच्यात मी बटाटे टाकलेले आहेत आणि आता आपण हे देखील व्यवस्थित कालवून घेणार आहोत. याला 1 ते 2 मिनटं आपण परतून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण त्यात बासमती टाकणार आहोत. इथे मी 3 छोट्या वाट्या बासमती घेतला आहे. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घेऊ शकता. त्यात मी मीठ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित कालवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी आता गरजेनुसार पाणी टाकणार आहे. तर 3 वाट्यांसाठी 6 वाट्या पाणी आपण टाकू शकतो. थोडासा सांबार घातला आहे मी त्याच्यामध्ये आणि आता मी पाणी टाकलं आहे गरजेनुसार. आणि याला आपण 1 ते 2 शिट्ट्या द्यायच्या आहेत, जास्त शिट्टे देण्याची गरज नाही. तर बघा, आता शिट्ट्या झाल्या आहेत आणि प्रेशर देखील उतरलं आहे. तर आपला पुलाव किती छान दिसतो आहे, एकदम खुले खुले आहेत आपले सगळे दाणे गुलाबाचे. तर अशा प्रकारे तुम्ही ह्या मील कॉम्बो बनवू शकता. पनीर कढाई आणि हा आलू मटर पुलाव एकमेकांसोबत खूप छान कॉम्बिनेशन लागतं आणि आपल्याला एक वेगळं काहीतरी असं खायला भेटतं.
तर तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटल्या हे मला नक्की कळवा. आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग गाइस.